अरे तू कधी आलीस? लक्षच नाही माझं. तन्वी, थांब बेटा. तुला घाई नसली तर थोडी थांबतेस. पप्पा, बस. बेटा, मला माहिती आहे काल कल्याणी जे काय बोलली वागली त्याचा तुला खूप त्रास झालाय. नाही नाही, असं काही नाहीये. मी हाडाचा गायक आहे बेटा. समोरच्याच्या नुसत्या बोलण्यावरून सूर ओळखतो मी. नाही पप्पा, खरंच असं काही नाहीये. नसेल तर फारच छान, पण तरीही मला तुला काही सांगायचं आहे. हे बघ बेटा, यापुढे तू मला नेहमी आनंदी प्रसन्न दिसायला हवीस. कशी माहिती? भोपाळीसारखी. स्वतः प्रसन्न राहून इतरांना प्रसन्नता देणारी. मी आनंदी राहायचा खरंच प्रयत्न करते. करायलाच हवा. आपल्या दिवसाची सुरुवात भोपाळीने का होते माहितीये तुला? कारण भोपाळी हा संगीत प्रकार आहेच तसा, भक्तिभावाने ओथंबलेला. दिवसभराचा ताण थकवा याला सामोरं जाण्याचं बळ मिळतं ती भोपाळी ऐकून. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहून यापुढे मला देखील तसंच वाटायला हवं. माझ्याकडून कोणाला त्रास होऊ नये याची खूप काळजी घेते मी पप्पा. कुठेतरी काहीतरी चुकतं आणि सगळंच बिनसत. हे बघ बेटा, संसार हा एखाद्या मैफिलीसारखा असतो, पण या मैफिलीतही प्रत्येक वेळी सगळ्यांचे सूर जुळतीलच असं नाही. पण म्हणून तक्रार नाही करायची. नाही पप्पा, माझी कोणाचबद्दल तक्रार नाही आहे. मला माहिती आहे, मला माहिती आहे तू तक्रार करणाऱ्यांपैकी नाहीच आहेस मुळे. पण दुर्दैवानं तुझ्या वाट्याला नेहमी विराण्याच येतात, हे सत्य तर स्वीकारायलाच हवं ना. संसारात आणि गाण्यात नेमका सूर गवसला ना की जगणं आणि गाणं सुरेल होऊन जात. आणि आत्ता तुला तो नेमका सूर गवसलाय बेटा. आता तू एकटी नाहीयेस, यश आहे तुझ्या बरोबर. हो पप्पा, आता मला यशची साथ आहे. आहे, मला जाणवलं ते. आणि म्हणूनच तू आता बदलायला हवंस, यशसाठी, तुमच्या दोघांच्या सुखासाठी. एकमेकांच्या सुरांमध्ये सूर मिसळण्याचा प्रयत्न केलास ना तर तुमची मैफिल जुळून आलीच म्हणून समज. काय मी म्हणतोय ते पटतंय ना तुला? हो पप्पा. आजपासून तुम्हाला हसतमुख आणि प्रसन्न दिसायला हवी आहेस. ही अशी